गणेशोत्सव को सादगी से मनाते हुए एक सामाजिक उपक्रम चलाया गया। इसके मद्देनजर शहर में पुलिस विभाग द्वारा रक्तदान शिविर आयोजन किया गया। इस उपक्रम में पुलिस अधिकारी, कर्मचारी और अन्य एनजीओ ने पहल की है। रक्तदान शिविर में तकरीबन 650 से अधिक लोगों ने रजिस्ट्रेशन किया है, साथ ही 250 लोग रक्तदान कर चुके हैं। रक्तदान के दौरान प्रशासन के सभी दिशा निर्देशों का पालन किया गया। कोरोना के चलते पूरा देश महामारी से ग्रसित है, जिस वजह से सभी सार्वजनिक त्योहारों पर प्रतिबंध लगाया गया है। प्रशासन सभी त्योहारों को घर में और सादगी से मनाने की अपील कर रहा है। इसी क्रम में गणेश उत्सव भी है। सादगी के साथ मनाते हुए पुलिस विभाग ने अन्य संस्था के साथ मिलकर पहल की कि गणेश उत्सव के चलते एक सामाजिक उपक्रम किया जाए, जिसका पुलिस कर्मियों और लोगों द्वारा सकारात्मक प्रतिसाद मिल रहा है। अब तक परिवहन विभाग के 150 से अधिक कर्मचारी रक्तदान कर चुके हैं, साथ ही 650 से अधिक लोग रजिस्ट्रेशन करवा चुके हैं। नागपूर शहर पोलिसांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं इथं आयोजन केलेलं आहे। गणेश उत्सव साजरा होत आहे। गेल्या वर्षीसारखा आपण तो उत्साहाने साजरा करू शकत नाही। गव्हर्नमेंटकडून जे आलेले रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, त्याची आपण सगळे अंमलबजावणी करत आहोत। पण सामाजिक देशहित लक्षात ठेवून नागपूरमध्ये काही ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, ते लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचं इथं आयोजन केलेलं आहे। जो उत्साह आपण बघतो इथं, हा उत्साह बघून खरंच अभिमान वाटतो आहे सगळ्यांचा। सोशल डिस्टन्सिंग पाळणं जावं, मास्क सॅनिटायझर कंपल्सरी आपण केलेलं आहे। आपण प्रत्येक एका तासाचा स्लॉट तयार करून 60-70 लोक आपण प्रत्येक तासाला इथं बोलवत आहोत। गरज आहे पेशंटला रक्ताची, आपण न भिता या लोकांचे प्राण वाचावेत पेशंटचे, म्हणून आपण पुढं आलं पाहिजे। नागपूर शहर पोलीस, बरेच पोलीस अधिकारी कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत कोविडमध्ये, काही शहीद पण झालेले आहेत, तरीसुद्धा एक सामाजिक भान ठेवून एक दिशादर्शक म्हणून गणपती मंडळानं, नागरिकांनी की गणपती उत्सव अशाही प्रकारे साजरा करू शकतो, की हा एक मेसेज देण्यासाठी हा सुंदरशा एका शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हा यशस्वी होत आहे बघून अभिमान वाटतो आहे। जय हिंद। ह्या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत आमच्या वाहतूक विभागाच्या 150 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। सकाळपासून 100 वर वाहतूक पोलिसांनी रक्तदान केलं, तसेच नागपूर शहर दलातील इतरही विभाग आहेत, क्राईम आहे, HQ हेडक्वार्टर आहे, पोलीस स्टेशन आहे, असं सर्वांनी मिळून 650 आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठा प्रतिसाद लोकांचा लाभत आहे ह्या रक्तदान। जो गणेशोत्सवाचा आता कालावधी आहे, यामध्ये आपल्याला तो मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करू शकत नाही, तर असे सामाजिक उपक्रम जसं रक्तदान, आता कोविडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी रक्ताची गरज आहे, तर असे उपक्रम जर मंडळांनी सोशल डिस्टन्स आणि सर्व नॉर्म्स फॉलो करून केले तर निश्चितच समाजाला एक चांगला संदेश जाईल।